निषेध करण्यासाठी आणि गुन्हे मागे घेणे या मागणीसाठी एक निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत त्या रॅलीचं एक मोठ्या प्रमाणात आयोजन झालं. परंतु अगदी या कालच्या दिवसामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये अतिशय काळजी करावी अशी परिस्थिती निर्माण झाली. आत्महत्या करणाऱ्यांची संख्या 6-7 वर पोहोचली आणि हे आंदोलन कुठेतरी भरकटत चाललंय, कुठेतरी चुकीच्या प्रवृत्ती या आंदोलनात घुसल्यात का काय या शंकेने पुन्हा एकदा आपल्याला